Hello everyone, welcome to our science class. And in that, in last video, we have start our exercise of fifth topic. In that, we see some questions, that is up to question number 4. Now, we are going to continue that exercise with question number 5th, okay? That is, the question number 5th, what is made from and why? That means here given a so many substances to you, you can write that how these substances are made or which of the different substances are used to made that given object and why. Why means what are the property of that substances. That is first one, the sickle to cut sugar cane. म्हणजे ऊस तोडण्यासाठी जे वापरला जातो तो कोयता, तो कशाचा बनलेला असतो आणि का. ओके, दॅट इज, इट इज मेड फ्रॉम आयर्न. इट इज शार्प एजेस एज विच कट द शुगर केन व्हेरी इझिली. म्हणजे जो कोयता आहे जो वापरला जातो ऊस तोडीसाठी तो कशाचा बनलेला असतो, तर आयर्नचा, म्हणजे लोखंडाचा बनलेला असतो. का लोखंडाचा बनलेला असतो, कारण ते त्याचे जे बाजू असतात तर ते एकदम शार्प असतात, बरोबर. त्याला एक शार्पनेस असतो आणि त्याच्यामुळे शुगर केन जे आहे किंवा ऊस जो आहे तर ते इझिली त्याच्यामधून कट केला जातो. देन अनदर वन, दॅट इज अ बिग क्वेश्चन, द शीट्स यूज फॉर रूफिंग. म्हणजे घराचा जो छत आहे तर ते छत बनवण्यासाठी कोणत्या मटेरियलचे किंवा जे पत्रा असतो तर तो कोणत्या मटेरियलचा बनलेला असतो. दॅट इज, इट इज मेड फ्रॉम ॲल्युमिनियम. तो जो पत्रा आहे तर तो ॲल्युमिनियमचा बनलेला असतो. का बरं? बिकॉज ॲल्युमिनियम इज ड्युरेबल अँड रस्ट फ्री. ॲल्युमिनियम कसं आहे, टिकायला ते जास्त काळ टिकू शकतो. ड्युरेबल म्हणजे त्याचं जे ड्युरेशन आहे, जो कालावधी आहे, तर तो जास्त कालावधीपर्यंत तो टिकू शकतो. ऑल्सो इट इज रस्ट फ्री. रस्ट म्हणजे काय, तर गंजणे. ॲल्युमिनियमला गंज लागत नाही. ओके, देन इट कॅन प्रोटेक्ट हाऊस फ्रॉम हीट अँड रेन. हा जर ॲल्युमिनियमचा आपण शीट घराच्या रूफिंगसाठी जर यूज केला तर त्याच्यामुळे आपल्या घराचं संरक्षण होतं. कशापासून? तर उष्णता आणि पावसापासून. ओके, तर अशा पद्धतीनं त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. देन सी वन, दॅट इज अ स्क्रू ड्रायव्हर. स्क्रू ड्रायव्हर माहिती सगळे ना, नट्स किंवा जे मशीन्स खोलण्यासाठी त्याचा यूज केला जातो. ते कशापासून बनलेलं असतं बरं, सांगू शकता तुम्ही? तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी स्क्रू ड्रायव्हर असेल पहा, तर ते स्क्रू ड्रायव्हर प्रत्येकानं चेक करायचं की त्याच्यासाठी बनवण्यासाठी जे मटेरियल यूज केलेलं आहे तर ते कोणत्या पद्धतीचं आहे. दॅट इज, इट इज मेड ऑफ, म्हणजे प्रत्येकानं हा स्क्रू ड्रायव्हर बघितलेला असेल, मग हा स्क्रू ड्रायव्हर कशाचा बनलेला असतो. नक्कीच त्याच्यामध्ये कुठला तरी मेटल असतो, कारण त्याच्यात रॉड असतो जो इझिली ब्रेक होत नाही. मग तो कोणता मेटल असतो, तर बघा, इट इज मेड अप ऑफ स्टील. अँड स्टील इज द मिक्सचर ऑफ टू आर मोर दॅन मेटल्स लाईक मी आयर्न ऑर ॲल्युमिनियम, झिंक. दे आर यूज टू फॉर्म अ स्टील. देन स्टील इज अ स्ट्रॉंग, हेन्स हेल्प इन जॉईनिंग नट्स अँड बोल्ट्स. स्टीलचा हे स्क्रू ड्रायव्हर बनलेला असतो आणि हे खूप स्ट्रॉंग आहे की ज्याच्यामुळे जे जॉईन असतात, जे सॉकेट्स असतात, तर त्याच्यामध्ये नट्स आणि बोल्ट्स फिट करण्यासाठी या स्क्रू ड्रायव्हरचा यूज केला जातो. देन अवर नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज अ पेअर ऑफ टंग, म्हणजे चिमटा म्हणतो आपण त्याला. मग हा चिमटा कशापासून बनलेला असतो, दॅट इज, इट इज मेड ऑफ स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलमध्ये पण काय आहे की दोनपेक्षा जास्त मेटलचं मिक्सचर असतं, जसं की स्टीलमध्ये आहे, विच इज ड्युरेबल, स्ट्रॉंग अँड रस्ट फ्री. ड्युरेबल म्हणजे काय पाहिलं आपण, ते जास्त कालावधीसाठी टिकू शकतं आणि ती स्ट्रॉंग असते. असं वाकवल्यानंतर वागते का, ती बारीक अशी तार असते का, नाही, तर ते ब्रिटलनेस नाही आहे किंवा तो स्ट्रॉंग आहे, तो हार्ड आहे आणि त्याला गंज लागत नाही. देन नेक्स्ट वन, दॅट इज द इलेक्ट्रिकल केबल, जी इलेक्ट्रिसिटीसाठी वापरली जाते वायर, ती आपल्याला बघायची कशाची बनलेली आहे. दॅट इज, इट इज मेड अप ऑफ मेटल. मग कोणत्या मेटलची असते, तर कॉपर ऑर ॲल्युमिनियम. इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. या मेटलची ती बनलेली असते आणि त्याच्यामध्ये कंडक्टर म्हणजे काय, तर वाहून नेण्याचं काम केलं जातं या केबलमधून. म्हणजेच दे शो द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देन नेक्स्ट वन इज द ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्स म्हणजे काय, दागिने. मग दागिने कशाचे बनलेले असतात, वी नो दॅट द ऑर्नामेंट्स आर मेड अप ऑफ गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम. ऑल्सो दे शो द डक्टिलिटी प्रॉपर्टीज.
ते काय करतात, डक्टिलिटी प्रॉपर्टी दाखवतात. आणि डक्टिलिटी मीन्स व्हॉट? दे कॅन फॉर्म अ फाईन वायर, की ज्याच्यामध्ये एक पातळ अशी थीन वायर तयार केली जाते, याला आपण डक्टिलिटी म्हणतो. आणि म्हणजे जे ऑर्नामेंट्स ज्या मेटलचे बनवलेले असतात, तेच मेटल म्हणजे सिल्वर आहे, गोल्ड आहे, प्लॅटिनम, याच्यापासून हे ऑर्नामेंट्स प्रिपेअर्ड केले जातात आणि ते डक्टिलिटी प्रॉपर्टी दाखवतात. देन अनदर वन इज द पॉट्स अँड पॅन्स, म्हणजे कुकिंगसाठी यूज केलेले जे भांडे आहेत ते कशाचे बनलेले असतात. इट इज ऑल्सो मेड ऑफ स्टेनलेस स्टील, ब्रास और ॲल्युमिनियम. ते ॲल्युमिनियमचे असतात, ब्रासचे असतात, स्टेनलेस स्टीलचे वेगवेगळ्या मेटलचे ते बनलेले असतात. ओके, बिकॉज इट इज लाईट वेट. देन मेटल्स विथ गुड कंडक्टर ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, म्हणजे हे काय आहे तर त्याच्यामधून हीट वाहून नेण्याची जी त्याची क्षमता आहे तर ती जास्त असते. ओके, म्हणजेच हे जे भांडे यूज केले जातात कुकिंग पर्पजसाठी, त्यांचे जे प्रॉपर्टीज आहे दॅट इज दे शो द गुड कंडक्टर ऑफ थर्मल, म्हणजे हीट त्याच्यामधून वाहून नेली जाते. देन नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 6, व्हॉट विल हॅपन, असं झालं तर काय होईल, इफ अँड वाय, म्हणजे असं जर झालं तर काय होईल आणि का, म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज आपल्याला इथे लिहायचे आहेत. ओके, दॅट इज फर्स्ट, नेल्स आर मेड अप ऑफ प्लास्टिक, म्हणजे जे खिळे आहेत, नेल्स म्हणजे काय खिळे, हे जर प्लास्टिकचे असते तर काय झालं असतं बरं. आपण माहिती आहे खिळे कसे असतात, तर स्ट्रॉंग असतात. मग हे जर प्लास्टिकचे असते तर आपण त्याला भिंतींना किंवा कशासाठी नट्समध्ये त्याचा यूज करू शकलो असतो का? नाही, तर ते स्ट्रॉंगच नाही म्हटल्यानंतर प्लास्टिकचे लगेच ते वाकले असते, तितकासा त्याला हार्डनेस नसता. दॅट इज इफ नेल्स आर मेड अप ऑफ प्लास्टिक, इट कांट विथस्टँड हॅमरिंग, म्हणजे ज्यावेळी त्याच्यावरती हॅमरनं त्याच्यावरती फोर्स अप्लाय करू त्यावेळी ते लगेच तुटून गेले असो असते. दॅट इज ऑल्सो दे कांट बी हेल्पफुल इन पर्सिंग, दे शुड बी मेड फ्रॉम मेटल, आणि त्याच्यामुळे ते जास्त जर स्ट्रॉंग विथस्टँड आहेत हायस्ट फोर्सला, त्याची रेझिस्टिव्हिटी जास्त आहे ह्या, तर तसे ते टिकले राहील, टिकून राहिले नसते. ओके, देन नेक्स्ट वन, दॅट इज अ बेल इज मेड अप ऑफ वूड, घरातली जी बेल आहे ती जर लाकडाची असते तर काय झालं असतं. बघा इथे प्रॉपर्टी कोणती येईल, आपण मागच्या वेळी बघितलं बेलमध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर प्रकारचा साऊंड आपल्याला बघायला मिळतो. साऊंड म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सोनॉरिटी प्रॉपर्टी दाखवली पाहिजे. मग सोनॉरिटी कोण दाखवतं, तर मेटल्स दाखवतात. मग वूड हा मेटल आहे का? नाही. वूडवरती मारल्यानंतर एक रिंगिंग साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो का? तर नाही. मग हे कधी दाखवू शकतो, जर त्या वूड ऐवजी मेटल तिथे जर यूज केला तरच आपण व्यवस्थित त्या बेलची साऊंड ऐकू शकतो. दॅट मीन्स वूड कॅनॉट रिलीज साऊंड वेन स्ट्राईक विच मेटल कॅन रिलीज, म्हणजेच वूडला जर आपण स्ट्राईक केलं, जर मारलं, तर एक वेगळ्या प्रकारचा साऊंड बाहेर पडत नाही जसा की मेटलमधून पडतो. दॅट इज वूड डज नॉट हॅव प्रॉपर्टीज ऑफ प्रोड्युसिंग रिंगिंग साऊंड, म्हणजेच लाकडामध्ये सोनॉरिटी प्रॉपर्टी दाखवत नाही आणि म्हणून आपण लाकडापासून बेल तयार करू शकत नाही. देन रबर इज नॉट फिटेड ऑन पेअर ऑफ टंग, जी आपली पक्कड आहे बरोबर, तर त्या पक्कडला जर रबर नसती, म्हणजे आपण कुकिंग पर्पजसाठी वापरतो बरोबर, जे हॉट युटेन्सिल्स आहेत ते पकडण्यासाठी आपण पकडीचा वापर करतो, ती जर त्याच्यावरती जर रबर नसती तर काय झालं असतं. आपण पाहिलं की मेटल कसे असतात, मेटलचं एक टोक जर गरम झालं तर आपोआप तिचं दुसरं टोक ही गरम होतं, कारण का ते थर्मल कंडक्टिव्हिटी प्रॉपर्टी दाखवतं, त्याच्यापासून जे उष्णता आहे तर ते वाहून नेण्याचं काम करतं. मग जर त्याला रबर नसता बरोबर तर काय झालं असतं, पकडीनं जर इकडं धरलं तर आपोआप त्याचं वरची बाजू सुद्धा गरम झाली असते. दॅट मीन्स द पेअर ऑफ टंग इज मेड ऑफ स्टील, स्टीलचे म्हणजे काय, इट इज अ मिक्सचर ऑफ मेटल्स. इफ रबर इज मेड नॉट फील्ड ऑन अ पेअर ऑफ टंग देन इट गॉट हीटेड ड्यू टू द थर्मल कंडक्टिव्हिटी दॅट मेक कॉजेस बर्न, म्हणजे जर रबर त्यावरती गुंडळलेली नसती किंवा रबरचा जो दांडा आहे तो जर नसता तर काय झालं असतं, तर उष्णता ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेली असती आणि म्हणून कदाचित तिथं भाजण्याची शक्यता आहे, तर ती जळून जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून तिथं रबर यूज केली जाते. अ नाईफ इज मेड ऑफ वूड, जो चाकू आहे तो जर लाकडाचा असता तर, आता तुम्ही म्हणाल चाकू लाकडाचाही असू शकतो, कसा, तर त्याचा जो
दांडा आहे तो लाकडाचा असेल, पण जो पुढचा जो भाग आहे तर तो कशाचा असतो, मेटलचा असतो. मग इथे मेटल का यूज केलं जातं, कारण मेटल हे हार्ड असतात बरोबर. तर इफ नाईफ इज मेड अप ऑफ रबर देन इट कांट बी यूज फॉर कटिंग पर्पज बिकॉज इट वॉन्ट अ शार्प एज फॉर द कटिंग पर्पज. म्हणजे कटिंगसाठी जे शार्प एज हवंय त्याला, म्हणजे त्याची जी धारधार आपण म्हणतो धार जी आहे, तर ती जशी मेटलला लावता येते तशी लाकडाला लावता येत नाही. आणि म्हणून चाकू हा मेड जो आहे तर तो चाकू हा लाकडापासून बनवला जात नाही. देन अवर नेक्स्ट क्वेश्चन, अँड एक्स इज मेड ऑफ रबर. जर कुराड रबराची असते तर दॅट इज इफ अँड एक्स इज मेड ऑफ रबर देन इट कुड नॉट कट एनी हार्ड ऑब्जेक्ट बिकॉज रबर इज इलॅस्टिक इन नेचर. आपल्याला माहिती आहे रबरला काय होतं, जर आपण असं ताणलं स्ट्रेच जर केलं तर ती लांबते. मग कुराड जर रबरीपासून बनवलेली असती तर आपण लाकड तोडायचं म्हटलं, एखादं ऑब्जेक्ट जर तोडायचं म्हटलं तर तो तुटला असता का, नाही, कारण ती तिथेच वाकली असती बरोबर. म्हणजेच इफ ऍक्स इज मेड अप ऑफ रबर तर इट कुड नॉट कट एनी हार्ड ऑब्जेक्ट, त्याच्यापासून कुठलाही हार्ड ऑब्जेक्ट जो स्ट्रॉंग आहे तर तो कट नसता करता आला. देन अवर सेवन्थ क्वेश्चन इज हु ॲम आय. पुढे काही प्रॉपर्टी दाखवलेल्या आहेत, त्या प्रॉपर्टी कोणता सबस्टन्स दाखवत तर ते आपल्याला लिहायचं आहे. दॅट इज आय एम फाउंड इन थर्मामीटर अँड आय मेजर युअर टेम्परेचर. मी हा तापमापीमध्ये असतो, थर्मामीटरमध्ये असतो, आणि माझं काम काय आहे तर तुमचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करणं, किंवा नॉट मेंटेन बट इज अ मेजर करणं. मग मी कोण आहे, आपल्याला माहिती आहे थर्मामीटरमध्ये कोणता मेटल असतो, येस गेस्ट इट इज मर्क्युरी. काय आहे त्याच्यामध्ये, मर्क्युरी आहे. देन आय एम कोल्ड थिंग्स हॉट ऑर आय मेक थिंग्स हॉट ऑर कोल्ड. मी काय करतो, एखादा सबस्टन्स थंड बनवतो आणि एखादा सबस्टन्स कोल्ड बनवतो. मग मी काय आहे, आय एम टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं तर हॉट होतं आणि टेम्परेचर कमी झालं तर काय तो ऑब्जेक्ट कोल्ड होतो. जसं की आपण आईस जर बघितलं किंवा वॉटर आहे, वॉटरला हीट दिली तर काय होणार आहे, त्याचं टेम्परेचर वाढणार आहे बरोबर, तो हॉट होईल. आणि वॉटरची उष्णता जर काढून घेतली, हीट जर काढून घेतली तर काय होईल, तो कोल्ड बनेल. ओके, देन आय हॅव नो शेप वॉट एव्हर. मला स्वतःचा असा शेप नाही आहे. मग मी कोण, आय एम लिक्विड ऑर गॅस. मी लिक्विडही असू शकतो आणि गॅसही, कारण आपण पाहिलं की फक्त सॉलिडला तो स्वतःचा असा आकार आहे, पण लिक्विड आणि गॅसला आकार नाही, कारण ते ज्या कंटेनरमध्ये आपण टाकू त्या कंटेनरचा ते शेप घेतात. ओके, देन आय डिझॉल्व इन वॉटर बट नॉट इन केरोसिन. म्हणजे मी जो आहे तर तो वॉटरमध्ये डिझॉल्व होतो, विरघळतो, पण केरोसिनमध्ये होत नाही. देन हु एम आय, दॅट इज आय एम सॉल्ट. देन नेक्स्ट वन, दॅट इज क्वेश्चन नंबर 8, वॉट डज दिस हॅपन. असं झालं तर काय होईल, दॅट इज कोकोनट ऑइल थिकन्स इन विंटर. कोकोनट ऑइल काय होतं तर हिवाळ्यामध्ये ते घट्ट बनतं. का बरं घट्ट बनतं, बिकॉज द फ्रीझिंग पॉइंट ऑफ कोकोनट ऑइल इज लेस. म्हणजे कमी टेम्परेचरला किंवा टेम्परेचर जर कमी झालं तर कोकोनट ऑइल काय होतं ते घट्ट बनतं. आणि इन विंटर द ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर इज लो. वातावरणातलं जो तापमान आहे तर ते हिवाळ्यामध्ये कमी असतं, आणि या कमी टेम्परेचरलाच जे कोकोनट ऑइल आहे तर ते थिकन बनतं, म्हणजे ते घट्ट बनतं. द नेक्स्ट, केरोसिन लेफ्ट ओपन इन अ डिश डिसअपियर. रॉकेल जे आहे तर ते डिशमध्ये आपण ठेवलं तर काही वेळानंतर ते उडून जातं सगळं. का बरं, कारण त्याची वाफ होते. द बॉइलिंग पॉईंट ऑफ केरोसिन इज लो अँड इट इव्हॅपोरेट क्विकली. त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, तर लिक्विडचं कन्वर्जन ज्या टेम्परेचरला गॅस स्टेटमध्ये होतं त्याला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणतो. आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट हा लो असल्यामुळं त्याचं इव्हॅपोरेशन म्हणजे त्याची वाफ ही पटकन होते, आणि म्हणून डिशमधलं जे केरोसिन आहे ते पटकन संपून जातं. द नेक्स्ट वन, द फ्रॅग्रन्स ऑफ इन्सेन्स स्टिक्स लाइटन इन वन कॉर्नर ऑफ अ रूम स्प्रेड्स टू द अदर कॉर्नर. जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये अगरबत्ती लावली तर तिचा जो फ्रॅग्रन्स आहे, तिचा जो स्मेल आहे, तो संपूर्ण घरामध्ये कॉर्नरपर्यंत पोहोचतो. का बरं पोहोचतो, दॅट इज वेन इन्सेन्स स्टिक आर लाइटन देन रिलीज फ्रॅग्रन आर स्मोक विच इज स्प्रेड इन ऑल द कॉर्नर्स ऑफ रूम. हा काय आहे, गॅस आहे, आणि गॅस हा एका ठिकाणी राहतो का, नाही. आपण बघतो ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळे गॅसेस आहेत, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, खूप सारे. म्हणजेच हे गॅस असं आहे का की बंचमध्ये राहतात,
नाही, जर अगरबत्ती आपण बर्न केल्यानंतर तिचा जो फ्रॅग्रन्स आहे तो गॅसेस स्टेटला असल्यामुळं तो सगळीकडे स्प्रेड होतो. देन नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज व्हॉट यू सी इन द पिक्चर. पिक्चरमध्ये काय दिसतंय बघा, इथं एक वॉटरचं कंटेनर आहे, इकडे येलो कलरचा एक बलून आहे आणि ॲपल आहे. आता बघा, हा बलून हा ॲपलच्या साईजपेक्षा मोठा आहे आणि ॲपलची जी साईज आहे तर ती छोटी आहे, तरी सुद्धा ॲपल हा पाण्यामध्ये बुडलाय, बरोबर, त्या पाण्याच्या तळाला गेलाय. पण जो बलून आहे तर तो वरती तरंगलाय असं का बरं? आता तुम्हाला माहिती आहे की वेट जे आहे त्याचं, तर ते वेट हे बलूनचं कमी आहे आणि ॲपलचं जास्त आहे. इथं वेट म्हणण्यापेक्षा ज्या प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये बलूनची जी डेन्सिटी आहे म्हणजे त्याच्यामधले जे पार्टिकल्स आहेत तर ते एकमेकांच्या थोडेसे लांब असतात, आणि ॲपलमधले जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते एकमेकांच्या क्लोज असतात, आणि म्हणून ॲपलची डेन्सिटी ही जास्त आहे बलूनपेक्षा, आणि म्हणून ॲपल हे सिंक होतं. सिंक होतं म्हणजे काय? तर बुडलं जातं. दॅट मीन्स द बलून फ्लोट्स ऑन वॉटर बट द ॲपल इज सिंक इन टू द वॉटर बिकॉज ऑफ इट्स डेन्सिटी. कशामुळं होतं? तर डेन्सिटीमुळं. आणि अशा पद्धतीनं आपला हा जो एक्झरसाइज आहे या 5th चॅप्टरचा, दॅट इज द सबस्टन्सेस इन सराउंडिंग्स देअर स्टेट्स अँड देअर प्रॉपर्टीज, हा कम्प्लीट झालेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट चॅप्टरसह, दॅट इज चॅप्टर नंबर 6. तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्यायची. बाय बाय.